हे वृत्तपत्र, अनेक वृत्तपत्रांच्या भाऊगर्दीमध्ये या वृत्तपत्रांनी आपलं स्थान आणि आपला दर्जा अजूनही टिकवून ठेवलेला आहे. ही आमची तिसरी पिढी आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीची की ज्यांनी प्रभातसाठी काम केलेलं आहे आणि अजूनही तो दर्जा प्रभातने टिकवला आहे. प्रभात या नावातच सगळं काही आहे. सर्व वाचक वर्गाची सकाळ ही प्रभातच्या अत्यंत दर्जेदार अशा बातम्यांनी होते. या वृत्तपत्राचं वैशिष्ट्य असं आहे की केवळ सामाजिक राजकीय बातम्या नाहीत, तर जे तुमच्या मनामनात आहे ते प्रभातच्या पानापानामध्ये असतं. आणि म्हणूनच एकदा प्रभात हातामध्ये घेतला की शेवटच्या पानापर्यंत तो वाचल्याशिवाय वाचक वर्ग खाली ठेवत नाही. दुसरं या वृत्तपत्राचं खास करून वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की नवतंत्रज्ञानाच्या हातात हात घालून या अंकांनी आपली प्रगती केलेली आहे. जसं जुनं ते सोनं तसं नवं तेही खावं, वाचकांच्या मनाचा कौल घेऊन त्या सर्व प्रकारचं साहित्य म्हणा, बातम्या म्हणा, किंवा एखादी व्यथा असते किंवा एखाद्या बातमीला मोठ्या प्रमाणामध्ये कव्हरेज दिलेलं जातं, निर्भीडपणे असं या प्रभातचं काम चालू आहे. आणि 92वं वर्ष आहे, अर्थातच आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो आहे. मी शुभेच्छा देते की शतकापर्यंत या वृत्तपत्राची वाटचाल हो आणि असंच आम्हाला सुंदर दर्जेदार साहित्य वाचायला मिळो.